वर्ग हाताखाली आले तरी हेलपटच घालतोय सारखं. काय करतो बाबा तुकाराम, आर 9 वाजलं तरी आणखी उठलं नाही हा तरुणात न करत. काय सांगाव तुला, तुला सांगायलाच ना काही हे दोन्ही झपट द्यायला. झपट देतोय, जमानाचा आलाय तसला. उठायचं नाही का आज, उगवलं का नाही सूर्यनारायण तुझा. गावातली सगळी पोरं राणा निघली तरी मुर्दा गोधड्यात लोळतोय अजून. सकाळपासून पाणी भरून गुडघं गेलं, बापाचं पण लाज नसल्यासारखं लोळत बसलाय. काय झालं झोपतोय? अरे आराम घोराला उठव आधी मग सांगतो तुला. रातपाळी करून आलोय मी. ह्या हराम खोराने कधी खोरं घेतलंय का? आता विचार करत आला. उठकी उठणं 9 वाजत गेला का? घोड्यावाने वाढलाय तरी उठायचा पत्ता नाही अजून त्याला. उपाशी मारायची धन दुसरं काय. मोटरीचं काम शिक म्हणला तर नाही म्हणला ना आवडत ना. मी पण तिला विषय सोडून जाऊ दे म्हणला तर काय. अरे मी कशाला नको म्हणतोय का, बोंबल थेंडायची सवय लागली बियाण्याला. अरे उठकीला का देवड्या. हो ना जागाच आहे मी. ही कुत्री नाही गावातली, ही पंक्तीत खवणी सुटलेली राहीच भाषण ऐकत होतो. रोज नाही उठतो पाटण. आईन दिवाळीत नाही उठला पाट हा मुर्दा, आता उठतोय. अरे देवड्या उठतो का तू हंडावर पाणी अंगावर. जर दुखतोय म्हणून झोपलोय. आपण उठतोय का दुखतोय सारखं. कुठं गटाला खांद्याला गेल तर घेऊ लागलंय दुखायला पाणीच उठतो ह्याच्या अंगावर. तुम्हाला ना काय काय पूजा. काय नाही बाबा. काय चाललंय, कॉलेजला जातेस? नाही आता घरीच असते. काव्याला भेटायला आली होती का? हा कुठे काव्या? आहे ना बागेमध्ये आहे, जाऊन. काव्या काय करती? ए काव्या, अगे काय करती की तू शिव आवाज दिली तुला? कारण काय नाही कसं विचारत आहे. काय नाही सांग तर मैत्रिणीला सांगणार तर कोणाला सांगणार. काही नाही ग, त्या दिवशी चेहऱ्याला पडलाय ग. त्या दिवशी जे झालं ना त्याचं खूप वाईट वाटतंय मला. अजून आठवलं ना की मला खूप असं अपसेट असल्यासारखं वाटतंय. आत्तापर्यंत माझ्याबरोबर असं कोणीच वागलं नाही ग. तो दिवड्या अमर तो शकील कसे बोलले त्या दिवशी, मला ते खूप खटकलं ग, खूप मनाला लागलं माझ्या. ते जाऊ दे, त्यांचं नको टेन्शन घे तू. असं नव्हतं बोलायला पाहिजे, आणि मला ती सवय नाही ग. आपण बघूच त्यांच्या सगळं तर बसकल्यामुळे झाले बरं का. त्यांना तर बघतेच आता मी उगाच त्याने आग लावली या सगळं. मला भांडणं आवडत नाही पण त्यांनी भांडणं काढले जातात. मी त्या दिवशी भैयांना सांगणार होते दादासाहेबांना, पण त्यांना सांगितलं तर उगाच भैया माहिती ना कसं आहेत आधी तापट आहेत. जर त्यांना ही जर गोष्ट कळली तर ते लगेच त्यांना जाऊन बदडतील, भरपूर हाणतील, त्यांना मारतील. आणि मला ते नको आहे, हाणावारी नको आहे मला. सगळं तर ते शकल्यामुळे झालंय, पण मला अजून खूप वाईट वाटतंय. जाऊ दे तू घेऊ नको सगळं मायावर सोड. आता मी बघ कशी भांडते त्यांना. जाऊ दे खेळ माझं रामाने ऐकत बसली. तुला एक गमत सांगायची, त्या दिवशी अगं तपसायला मुलगी बघायला गेली होती माहिती होय. हां म्हणजे मला पण नाही माहिती, आमचं दादा आणि सचिन ना घरात आले होते आणि बोलत होते, तेव्हा मी ऐकलं आतल्या खुलत होते. ते म्हणत होते की मुलगी बघायला गेलो होतो आणि सगळी गँग गेली होती. अमर दिवड्या शकल्या टपसाळ्या पुन्हा सचिन भाऊ हे सगळे मुलं बघायला गेले होते. आणि मुलगी बघायला गेलं तुला माहिती आहे ना कसं असतं, मुलगासोबत मूल नवर देव कोण आहे, नवरा मुलगा हे कोणालाच कळत नाही. जेव्हा शेवटी विचारल्यानंतर नवरा मुलगा कोण आहे ते कळतं. आणि त्यांना तसंच झालं, त्या मुलीला पण माहीत नाही मुलगा कोण आहे आणि त्यांच्या वडिलांना पण माहीत नाही मुलगा कोण आहे. आणि सचिन भाऊंना कळलं, त्यामुळे सचिन भाऊंनी आधीच कळती मारली. बाकी भेटलं का मी नंतर मुलीच्या बापाने त्यांना गोळ्यात घेतलं आणि असं जी धुतलं ना त्यांना, टपसाळा पण खूप मारलं, आमर वगैरे सगळ्यांना खूप मारलं माहितीये. अजून धरायला पाहिजे होतं त्यांचा. आपण बँड वाजवली की आधी त्यांचाच बँड वाजला. बर चल जाऊया आपण आतमध्ये. काय
झाली सगळी कामं झाली. मला पण जायचंय बाहेर. आपण बाहेर जाऊन या. आधार कार्डचं मग ते लिंक करायचं आहे. शाळेत जाऊन या. बाहेर पण बाकीचं काय कामाचं नाही राहिलं आता. एवढं हिला तरी सांभाळ आता. तेवढं झालंय आमचं बस परी. आम्हाला काय काम नाहीत आता. अर्धेवड्या साहेब आपलं चिरडलं देवड्यावर म्हण कसं म्हण. अर 9 वाजता झोपला होता. पळालो मग काय त्याच्या बापाने हांडाभर पाणी ओतलंय त्याच्या अंगावर. मग उठून पळाला आहे. लय घाबरला होता. आम्ही आलपडून मग काय माप काढतो तू माझी. सकाळ सकाळ म्हणजे तेल होता आलतो आमच्या घरी. तुम्ही टपसाय म्हणला चल घरी. म्हणून आम्ही आलो अर तिथले तिथंच होतं घर तुझं. म्हणून आलोय होय. म्हणजे बघा आलता का आग लावा आमच्या घरी. आम्हाला काय माहिती इतकं झोपतील. बघ ना झोपतोय 9 वाजेपर्यंत. पाळतात घरी मग उलटा पाळतात. काय म्हणलो आम्ही तुला. ते काय आग लावायची गरज होती का. आधीच म्हातारा का होतंय. मला काय काम नाही. काय म्हणलो नाही. अरे आम्ही नाही आग लावली. तू तू झोपला 9 वाजेपर्यंत. आता त्याला आम्ही काय करू. ते अर्ध काय ह्याचा वडील काकाला घेऊन जायचं रोज. तुम्ही लावर तुम्ही आगीच लावा. नुसतं टीएम बस पेटो तुम्ही राखेलचं डबो. आता काय मी बी अशी आग लावतो ना. हीच तर इजणार नाही. हा अर्धा दे आपला मित्र जायला. चला चहा पाहतो तुम्हाला. चल बाबा चला पाहा पाहा चहा. हे असं चहा पाहून आम्हाला गप करायचं आणि आम्ही सकाळ सकाळून घरी घोडं लावायचं. बंद करा असलं कुठं नाही. लोग कहते मैं शराबी हूं. शराब बोतल में नाचती है नशा. आम्ही आमच्या पैशाची 10 रुपये कुठलं जाहीरदाराच्या पैसे 10 रुपयात नाही. सगळं गाव माझी निंदा करतय. पण हे बबरूंना गावाची वाटला राहणार नाही. कुठं चालला त्या. अरे बबरू मला काम आहे. गुरांना पाणी पाजायचंय. सगळ्या गावाला पाणी पाजलंय आणि आता गुराला पाणी पाजा निघाला होय. ए बास की आता. काल तर शाळेत भाषण ठोकून आला आणि आज अजून दारू ठोसून आला वय. चल ने तुमच्या गळ्याशी पदवा पाहिजे. पुढे मी दारू देणार ना आई बात. आता जातोस का नाहीतर बघ उघडा करून ठोकून काढेन तुला हरामखोर. चप्पल त्याला सांग तू स्वतः आंघोळ केली का. बापाच्या लाथा खातल्याशिवाय उठत नाही तू. म्हणजे तुम्ही काय लोकांच्या घरी बानगडीच बघाय आता काय. मला माझ्या लय बानगडीत. तुझ्या बानगडी असता घरी पण गावभर आवाज असतो तुझ्या बानगडीचा. मग आम्ही बी लक्ष घालूच की मग तुमच्या घरात. मग परत नका बसू रडत. अरे सगळ्या घरी गोष्ट घडती ही. पण याचं काय सांग. अरे अरे काय कसल्या भानगड रे. तू गप्र तुझ्यामुळे सगळं वाटळ झालंय. अरे मला काय माहिती लागा. सचिन भाऊन ते आमरचा फोन आला म्हणून आपण घेत होत. तुझ्यामुळे बुड सुचली की आमची. आणि तुला जर लगीनच करायचं होतं ना. एखादी रेडी बघायची होती. काल वाट नव्हतं बघायचं. मला काय माहिती एवढा पाहुणा चुकलं आपल्या. अरे तुला देवडे काय बापाला न्यायला जमलं नाही वय. अरे तिथं लोन त्याला काय फायदा झाला असता. पण अरे फायदा जळू दे बाबा. इथं आमच्याला जी काट्या बसल्या ते बसले नसते ना. अरे पण मला काय माहिती अमर भाऊ सचिनचा फोन आलता म्हणून गेलो तुझं. अरे मग गेलताच बघाय. त्यांना शिक्षण तरी जास्त सांगायचे. आला तोंडवर करून चौथी नापास सांगून. अरे मला काय माहिती लागा. ते मी काय तिथं बोललोय का. पण सगळ्या गावात चौकशी चालू होतं. का झालं कशामुळे झालं कसं काय झालं. अरे पण एक लक्षात घ्या. आज ह्याच्या बाबतीत झालं उद्या आपल्या बाबतीत होईन असं. आपलं काय कारण आहे. अरे पैसे आहेत तर सगळे. आपलं तर जेमतेम आहे बाबा. आपलं शिक्षण बिक्षण सगळं ओके मध्ये. परड्याची दाव कुंपणापर्यंत बेकार बाजनेस. काय आशेवादी नाही राहतच नाही कवच. तुमच्याकडे काय आहे का. काय नाही. आपण काहीतरी 10-5 रुपये मिळण्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करू. गरमी नाही दाणा ना आम्ही काही पिसणे गो. अरे आपण सगळे मिळून करू. पण इथं भांडवलाचा प्रश्न आहे. हाय ला बरोबर बरोबर तू म्हणतात तसं. बरं थांबा तुम्ही माझं ऐका. माझ्या डोक्यात विचार आहे. आपण काय करू. आपल्या गावात 100 एक तरी डिश असतील. आपण काय करू. संध्याकाळी त्याला आम्ही दोघं तिघ जण जातो आणि डिश रेंज घालवतो हालवतो डिशा. आणि माघारी येतो परत. तुला कामं भेटत जाते. हा एक नंबर. असली कामं आपल्याला आवडतात. पण गाव बापट झालं तर काय करायचं. तुला काय करायचं. गाव बापट आमचा बघतो. तू काळजी करतो. तुम्ही असल्यावर काय हरकत नाही मला. हा तर मग ठरलं.
आज रात्रीच कार्यक्रम करायचा सगळ्या गावात. हा ओके गपचिप मला का म्हणाल काय होऊन देऊ ना बरं का नाही बाबा तू काय खबर अरे पंधरा हागिया एवढा उशीर चांगला नीट उभारला नेमकं उतरायचं आम्हाला कसं केली काय पाठीवर भाकऱ्या खात असतील की काय वजन थोडं असूच दीदी एवढं होण्याचं पाण्याला आलाय अगं दीदी अजून किती दिवस काम करणार सर इकडे मी आप असते आराम करायचा आता आमर कुठे गेला आमर घरी आहे भरला का अंडा भरला अगं सोड दिजे राहू दे मी घेते नाही रागवत पप्पा काय रागवत सोड जर मोबाईल पकड चल एवढा खंडा उठवतोय काम करायचं आता बस झालं